येत्या 1.5 वर्षात 10 लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत माहिती दिली आहे. सरकारी नोकऱ्या रेल्वे, पोस्ट, संरक्षण क्षेत्र आणि गृह खातं या विभागात असणार आहेत. याशिवाय IAS दर्जाची 1472 पदं, IPS दर्जाची 864 पदं रिक्त असून ती देखील लवकरच भरली जातील अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात ही बंपर भरती कशी होणार आहे. रेल्वे 2,93,000 पदांची भरती, 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्यांची संधी आहे. संरक्षण खातं 2,64,000 पद रिक्त. गृह खात्यात 1,43,000 पद रिक्त. आयुषच्या 1472 जागा भरण्यात येणार. IPSच्या 864 जागा भरण्यात येणार. छत्रपतींचा विचार म्हणजे